मित्रांनो, विनिंग एज स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपलं आजचं नोटिफिकेशन असणार आहे बँक नोट प्रेस देवास भरती संदर्भात. आपण पाहूयात हे नोटिफिकेशन. तर मित्रांनो, बँक नोट प्रेस देवासमध्ये रिक्रुटमेंट निघालेली आहे आणि ते पाहूयात आपण काय कोणत्या पोझिशन्स आहेत वगैरे. तर पोस्ट पाहूयात आपण. पहिले सेफ्टी ऑफिसर, वेलफेअर ऑफिसर, सुपरवायझर आहे, पुन्हा सुपरवायझर, ज्युनियर ऑफिस असिस्टंट, ज्युनियर टेक्निशियन आणि ज्युनियर टेक्निशियन. ओके, तर अशा मला वाटतं टोटल 11 पोस्ट आहेत. आणि टोटल वॅकन्सीज पाहूयात आपण. 11 प्रकारच्या पोस्ट आहेत. तर सेफ्टी ऑफिसर लेवल S2, नंबर ऑफ पोस्ट 1 असणार आहे, पे स्केल 29,000 ते 1,10,000 असणार आहे, अप्पर एज लिमिट 30 वर्ष मॅक्झिमम. वेलफेअर ऑफिसर 1 पोस्ट 29,000 ते 1,10,000 पेमेंट 30 वर्ष मॅक्झिमम एज लिमिट. सुपरवायझर प्रिंटिंग अँड प्लेट मेकिंग 15 पोस्ट आहे, 26,000 ते 1,00,000 पेमेंट असणार आहे. सुपरवायझर इलेक्ट्रिकल 1 पोस्ट असणार आहे, 26,000 ते 1,00,000 पेमेंट. सुपरवायझर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 1 पोस्ट 26,000 ते 1,00,000 पेमेंट. सुपरवायझर एअर कंडिशनिंग 2 पोस्ट 26,000 ते 1,00,000 पेमेंट. सुपरवायझर टेक्निकल सपोर्ट सिव्हिल 26,000 ते 1,00,000 पेमेंट. सुपरवायझर इंक फॅक्टरी 26,000 ते 1,00,000 पेमेंट. आणि 5 वॅकन्सीज आहेत. ज्युनियर ऑफिस असिस्टंट 18 वॅकन्सीज आहेत, 8,350 ते 20,670 पेमेंट असेल. ज्युनियर टेक्निशियन इंक फॅक्टरी तर 30 वॅकन्सीज आहेत, 7,750 ते 19,040 पेमेंट. ज्युनियर टेक्निशियन प्रिंटिंग अँड प्लेट मेकिंग 9 वॅकन्सीज आहेत, 7,750 ते 19,040 पेमेंट असणार आहे. आणि एज लिमिट वगैरे पाहून घ्या, 30 वर्ष ते 25 वर्ष आहे बऱ्याचं. तर तुम्हाला इथं पोस्ट वगैरे दिसत आहे, तुम्ही पाहू शकताय तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे किंवा काय. वेलफेअर ऑफिसर आता इथं आपण पाहूयात इसेन्शियल्स किंवा क्वालिफिकेशन काय लागणार आहेत. वेलफेअर ऑफिसर पजेसेस अ डिग्री ऑफ अ युनिव्हर्सिटी रिकग्नाइज्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट इन धिस बिहाफ, बी हॅज ऑप्टेन अ डिग्री ऑर डिप्लोमा इन द सोशल सायन्स फ्रॉम एनी इन्स्टिट्यूशन रिकग्नाइज्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट इन धिस बिहाफ. ओके, अँड सी has adequate knowledge of Hindi as also of the language spoken by the majority of the workers in the factory to which he is to be attached. Okay, तर तुम्हाला एखादी डिग्री पाहिजे कोणती. सुपरवायझर प्रिंटिंग अँड प्लेट मेकिंगसाठी पहा इसेन्शियल फर्स्ट क्लास डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी फ्रॉम AICTE अप्रूव्ड इन्स्टिट्यूट. तुम्हाला डिप्लोमा पाहिजे. अँड डिझायरेबल बी टेक ऑर बी ई इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी. सुपरवायझर इलेक्ट्रिकलसाठी फर्स्ट क्लास डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल ऑर इलेक्ट्रॉनिक्स फ्रॉम AICTE अप्रूव्ड इन्स्टिट्यूट. आणि डिझायरेबल बी ई बेटेक इन इलेक्ट्रिकल ऑर इलेक्ट्रॉनिक्स. सुपरवायझर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी इसेन्शियल फर्स्ट क्लास डिप्लोमा इन IT ऑर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. आणि बी डिझायरेबल असेल डिग्री असेल त्या फील्डमध्ये. तर सुपरवायझर एअर कंडिशनिंगसाठी फर्स्ट क्लास डिप्लोमा इन एअर कंडिशनिंग किंवा रेफ्रिजरेशन आणि त्याच्याचमध्ये डिग्री असेल ते डिझायरेबल असेल. सिव्हिलसाठी तोच डिप्लोमा आणि डिग्री. सुपरवायझर इंक फॅक्टरीसाठी फर्स्ट क्लास डिप्लोमा इन डायस्टफ टेक्नॉलॉजी ऑर पेन टेक्नॉलॉजी ऑर सर्फेस कोटिंग टेक्नॉलॉजी ऑर प्रिंटिंग इंक टेक्नॉलॉजी ऑर प्रिंटिंग टेक्नॉलॉजी. आणि याच्यामध्ये डिग्री असेल तर चालेल, डिझायरेबल. ज्युनियर ऑफिस असिस्टंट ग्रॅज्युएट विथ ॲटलीस्ट 55% मार्क्स अँड कम्प्युटर नॉलेज. आणि तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी टायपिंग आलं पाहिजे, डिझायरेबल. तर प्रोफिशियन्सी इन ऑफिस असिस्टंट्स. ओके, ज्युनियर टेक्निशियन इन फॅक्टरी तर फुल टाईम ITR सर्टिफिकेट इन डायस्टफ टेक्नॉलॉजी ऑर पेन टेक्नॉलॉजी ऑर सर्फेस कोटिंग टेक्नॉलॉजी ऑर प्रिंटिंग इंक टेक्नॉलॉजी ऑर प्रिंटिंग टेक्नॉलॉजी. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला डिप्लोमा वगैरे असेल तर चालेल, याच गोष्टीमध्ये तुम्हाला डिझायरेबल असेल किंवा डिग्री. ज्युनियर टेक्निशियन प्रिंटिंग अँड प्लेट मेकिंग तर पहा इसेन्शियल काय दिले. फुल टाईम ITR सर्टिफिकेट इन प्रिंटिंग अँड प्लेट मेकिंग ट्रेड. तर प्लेट मेकिंगचे जे काही कोर्सेस आहेत, प्लेट मेकिंग ट्रेड, लिथो ऑफसेट मशीन माइंडर, लेटर प्रेस मशीन माइंडर, ऑफसेट प्रिंटिंग ऑर प्लेट मेकिंग ऑर इलेक्ट्रोप्लेटिंग अँड हँड कंपोजिंग. डिझायरेबल डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी फ्रॉम अप्रूव्ड इन्स्टिट्यूट. तर हे तुम्हाला क्वालिफिकेशन्स आहेत, तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या एकदा. कॅन्डिडेट्स पजेसिंग फर्स्ट क्लास BE ऑर BTech इन रिस्पेक्टिव स्ट्रीम्स इन्स्टेड ऑफ डिप्लोमा इन रिस्पेक्टिव स्ट्रीम कॅन ऑल्सो अप्लाय अगेन्स्ट पोस्ट कोड. ओके, तर फर्स्ट क्लास BE BTech इन रिस्पेक्टिव स्ट्रीम्स इन्स्टेड ऑफ डिप्लोमा इन रिस्पेक्टिव स्ट्रीम कॅन ऑल्सो अप्लाय. ओके, डिग्री वाले लोक पण अप्लाय करू शकता. फर्स्ट क्लास मीन्स फर्स्ट क्लास अवॉर्डेड बाय द युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट इन रिस्पेक्टिव ऑफ द पर्सेंटेज ऑफ मार्क्स. ओके,
इम्पॉर्टंट डेट पहा, ओपनिंग ऑफ द वेबसाइट लिंक फॉर अप्लाइंग ऑनलाइन ऍप्लिकेशन. तर तुम्ही 13/10/2018 ते 9/11/2018 फॉर्म भरू शकता. पेमेंटची डेट असणार आहे 13/10/2018 ते 9/11/2018. टेंटेटिव्ह डेट ऑफ टायपिंग टेस्ट विच विल बी कंडक्टेड ऑनलाइन ॲट सिलेक्टेड सेंटर्स ते नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2018. आणि टेंटेटिव्ह डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन तर ते असेल नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2018. ऍप्लिकेशन कॅन बी सबमिटेड बाय अ कॅन्डिडेट ओनली वन्स अँड अगेन्स्ट ओनली वन ऑफ द पोस्ट, विच मीन्स दॅट अ कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर एनी वन पोस्ट ओनली. यू आर ॲडवायझर टू अप्लाय फॉर द पोस्ट मोस्ट सुटेबल टू युअर क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स. ओके, तुम्ही एकाच पोस्टला अप्लाय करू शकता, दोन तीन पोस्टला अप्लाय करू शकत नाही, स्पष्टपणे सांगितलेलं आहे. द इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर द डिटर्मिनेशन ऑफ एज क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स विल बी कॅल्क्युलेटेड ॲज ऑन 9/11/2018. तर 9/11/2018 तुमचे एजचे जे काही क्वालिफिकेशन असेल ते तिथपर्यंत पाहिजे. मिनिमम एज लिमिट 18 आणि असेल, अप्पर एज लिमिट इज रिलॅक्सेबल ॲज अंडर. ओके, तर मिनिमम 18 पाहिजे आणि एस सी एस टीसाठी 5 वर्ष रिलॅक्सेबल असेल. आणि ओ बी सीसाठी 3 वर्ष. एक्झामिनेशन फी पहा, 400 रुपये फीस असेल तुम्हाला. प्रोबेशन पहा, द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी प्लेस्ड ऑन प्रोबेशन फॉर अ पिरियड ऑफ 1 year. द पिरियड ऑफ प्रोबेशन मे बी एक्सटेंडेड बाय अ फर्दर मॅक्झिमम पिरियड ऑफ 1 year ॲट द डिस्क्रिप्शन ऑफ कंपनी. ओके, सिलेक्शन प्रोसिजर पहा, द सिलेक्शन फॉर द पोस्ट विल बी डन थ्रू एक्झामिनेशन विच विल बी कंडक्टेड ऑनलाईन अँड विल बी ऑफ ऑब्जेक्टिव टाईम. तर ऑनलाईन एक्झामिनेशन असेल ती तुम्हाला पास करायची. आपण पाहूयात काय स्कीम आहे एक्झामची. प्रोफेशनल नॉलेज 40 क्वेश्चन 80 मार्क, जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क, इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्क, लॉजिकल रिझनिंग 40 क्वेश्चन 40 मार्क, ॲप्टिट्यूड 40 क्वेश्चन 40 मार्क. असे 200 क्वेश्चन आणि 240 मार्क आहेत आणि ड्युरेशन आहे 2 तासाचा. सिलेक्शन प्रोसेस पहा, फॉर द पोस्ट ऑफ कोड 9. सिलेक्शन प्रोसेस ज्युनियर ऑफिस असिस्टंट कन्सिस्ट ऑफ टायपिंग टेस्ट ऑन कॉम्प्युटर अँड ऑनलाईन टेस्ट. ऑन द बेसिस ऑफ क्वालिफाईंग इन द टायपिंग टेस्ट कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिस्टेड फॉर द ऑनलाईन टेस्ट. तर या जे हे पोस्ट कोड 9 साठी झाले, आपण जे वर पाहिलेलं होतं हे पोस्ट कोड 1 ते 8 साठी. आता जी तिसरी आहे पोस्ट कोड 9 ते, पोस्ट कोड 9 साठी फक्त टायपिंग टेस्ट वगैरे आहे. त्याचे डिटेल्स पाहतो, 10 मिनिटात तुम्हाला पॅसेजवर देणार, ते तुम्हाला टाईप करायचं आहे. आणि पोस्ट कोड 9 to 11 साठी पहा, जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क, इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्क, रिझनिंग 40 क्वेश्चन 40 मार्क आणि ॲप्टिट्यूड 40 क्वेश्चन 40 मार्क. 160 क्वेश्चन टोटल, 160 मार्क टोटल आणि 1 तासाचं ड्युरेशन असेल. तर तुम्हाला इथे वेबसाईट पण दिलेलं आहे, bnpdevas.spmcil.com वर तुम्ही बाकीचे डिटेल्स पाहू शकताय. हाऊ टू अप्लाय, तर तुम्हाला ॲप रजिस्ट्रेशन करायचं, नंतर पेमेंट फी करायची, नंतर डॉक्युमेंट स्कॅन ओवर करायचे, म्हणजे रेग्युलर प्रोसेस आहे. तर इथे तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे, तिथे तुम्ही फॉर्म भरू शकताय. bnpdevas.spmcil.com वर तुम्ही फॉर्म भरू शकताय. ऑनलाईन तुम्हाला पेमेंट वगैरे करायचं आहे. थंब इम्प्रेशन वगैरे तुम्हाला हे सगळं अपलोड करायचं आहे. इमेज, सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन इमेज हे तुम्हाला सर्व अपलोड करायचं आहे. लक्षात घ्या, हे जे आहेत हाऊ टू फिल फॉर्म हे व्यवस्थित पहा. या 3 गोष्टी मी ज्या तुम्हाला सांगितल्या त्या तुम्हाला अपलोड करायच्या आहेत. त्याचा फोटो काढा, स्कॅन करा आणि अपलोड करा. तर हे झालं आपलं नोटिफिकेशन. तर मित्रांनो, हे होतं आपलं आजचं नोटिफिकेशन बँक नोट प्रेस देवास भरती संदर्भात. याचे क्रायटेरिया किंवा बाकीच्या गोष्टी आपण व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. त्याचं फक्त भरताना तुम्हाला त्याचे साईन, फोटो आणि तुमचं जे लेफ्ट थंब इम्प्रेशन आहे आणि डिक्लेरेशन हे तुम्हाला अपलोड करायचं आहे. 3 गोष्टी ज्या खाली तुम्हाला सांगितल्या मी त्या तुम्हाला अपलोड करायच्या आहेत. फोटो काढायचा आणि अपलोड करायचं ते महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, या नोटिफिकेशन संदर्भात जर काही नवीन अपडेट्स आले तर ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, याचं तुम्हाला या नोटिफिकेशनचं तुम्हाला PDF हवे असेल तर ते आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला विनिंग एज स्टडीज या टेलिग्राम चॅनलला आम्ही अवेलेबल करून दिलेलं आहे. तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. त्याच्या लिंक्स आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेतच. आपण पुन्हा भेटूयातच एका नवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.